सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। शहर सुधार व शहर परिसर समिती सातारा यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना आरोग्य शिक्षण पर्यावरण याबाबतच्या मागण्यांवर कार्यवाहीची मागणी व्हावी याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे। पाहूयात सविस्तर बातमी। शहर सुधार व शहर परिसर समिती सातारा यांच्या वतीने आरोग्य शिक्षण पर्यावरण याविषयी तसेच नागरी विकासाबाबत दिनांक 18-19 डिसेंबर रोजी कार्यशाळा घेण्यात आली होती। या परिषदेत जिल्ह्यातील नगरपालिका व नगर पंचायती नागरी विकास या सगळ्या सद्यस्थितीबाबत चर्चा करण्यात आली। आरोग्य व शिक्षण अनुषंगाने या कार्यशाळेत सातारा नगरपालिका याविषयी अस्थायी शिक्षक भरती व आरोग्य गृहनिर्माण बांधकाम यामधील अस्थायी कर्मचारी याविषयी चौकशीची मागणी करण्यात आली। कर्मचाऱ्यांचे वेतन, कल्याण, कामगार अधिकार, सुरक्षितता तसेच नेमणूक आदेश याविषयी गंभीर त्रुटी असल्याने हे कर्मचारी शासकीय निर्देशित लाभांपासून वंचित आहेत। या विषयाची चौकशी करून कार्यवाही व्हावी तसेच 2019 व 2021 या कालावधीत सातारा व नगरपालिका सहित जिल्ह्याचा नागरी विभाग कोविड ऑडिट जाहीर करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे। स्वप्नील गवाळे, मुक्तागिरी न्यूज, सातारा। शहर सुधार समिती, शहर परिसर समिती सातारा तर्फे मी विक्रांत पवार या ठिकाणी आज आम्ही 24 तारखेला माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आरोग्य शिक्षण पर्यावरणाविषयी मागण्यावर कारवाईची मागणी संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा आजपर्यंत कोणती कार्यवाही झालेली या ठिकाणी दिसत नाही आहे। नगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्याच्यामध्ये प्लेग्रुपच्या ज्या काही मदत प्लेग्रुप आहे, सेमी इंग्लिशच्या कर्मचारी आहेत, परत मदतनीस आहेत, यांना कोविड काळातील आजपर्यंत मानधन आजपर्यंत मिळालेलं नाही आहे। तसंच त्यांना कोणत्याही प्रकारचे मानधन जे मिळालं पाहिजे होतं त्यांना कोणत्याही प्रकारची शाश्वती आजपर्यंत मिळाली नाही आहे। हा एक भाग नगरपालिकेचा जो आहे, मात्र अंदाजपत्रकामध्ये यांनी 15 लाख रुपये 2019-2020, 2021 आणि 2021-22 या काळामध्ये 15 लाख रुपयाची तरतूद केलेली ती अंदाजपत्रकातील तरतूद आमच्यासमोर असताना मात्र ह्या लोकांना मानधन आजपर्यंत त्यांनी का दिलं नाही, म्हणजे पैसा तर एके ठिकाणी तुम्ही खर्च केलेला दाखवत आहे आणि ह्या ठिकाणी या ज्या मदतनीस आहेत, प्ले ग्रुपमधल्या आहेत, सेमी इंग्लिशच्या ज्या काही कर्मचारी आहेत, यांना मात्र मानधन आजपर्यंत देण्यात आलेलं नाही आहे। त्याचबरोबर कोविड काळातील जे काही उपाययोजना झालेल्या आहेत, त्या ज्या काही तरतुदी झालेल्या आहेत, त्याची अहवाल जो आहे, त्याचा जो ऑडिट रिपोर्ट आहे, तो आज सागर या माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्याकडून आम्हाला मिळालेला नाही आहे। तर आमचं म्हणणं आहे की जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांचं कोविडचा अहवाल, कोविड काळातील झालेला खर्च याचा संपूर्ण ऑडिट जनतेसमोर ठेवण्यात यावं। त्याचबरोबर या शहरामध्ये जो भुयारी मार्ग त्या ठिकाणी उड्डाणपूल एका ठिकाणी म्हणतात आणि भुयारी मार्ग एका ठिकाणी म्हणतात, म्हणजे उड्डाणपूल कशाला म्हणायचं आणि भुयारी पूल कशाला म्हणायचं याची व्याख्या त्यांनी त्या ठिकाणी बदललेली आहे। तरी या भुयारी पुलाचं जे त्यांनी काही खर्च केलेला आहे त्याचा संपूर्ण अहवाल आणि त्याची चौकशी करण्यात यावी, ती पण आजपर्यंत झालेली नाही आहे। मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत। त्याचबरोबर नगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत त्या शाळेची अवस्था इतकी दुरावस्था आहे की त्या ठिकाणी लोकांना आपली मुलं पाठवताना धोका वाटत आहे। अशा परिस्थितीत मुलांना शिक्षण पोहोचवण्यासाठी ज्या योजना आहेत सरकारच्या त्या नगरपालिकेनं आज पण अद्याप केल्या नाहीत, पण एके ठिकाणी भव्य इमारतीचं त्या ठिकाणी उद्घाटन करण्याचा सोहळा या ठिकाणी मोठ्या दिमाकानं सातारकरांना दाखवण्यात येत आहे। पण एका ठिकाणी जे वास्तव आहे की त्या ठिकाणी मुलांना प्लेग्राऊंड नाही आहे, शाळेची अवस्था दुरावस्था आहे, वायरी लटकताना पाहत आहोत, बिल्डिंगा पडलेल्या नाजूक अवस्थेमध्ये आहेत, असं असताना एकीकडे शिक्षण हे लोकांची संपत्ती आहे, शिक्षण असेल तर लोक त्या ठिकाणी पुढं आपली वाटचाल जीवनाची चांगल्या पद्धतीने करू शकतात। पण या ठिकाणी आपल्याला संपूर्ण नुसतं विकासाचा आगडोंब दाखवलेला ठिकाण दाखवत आहे, पण विकास मात्र खोकला झालेला या ठिकाणी आपल्याला सातारा शहरामध्ये पाहायला मिळत आहे। एवढंच आपण या ठिकाणी निवेदन करतो, या सर्व मागण्यांची चौकशी या ठिकाणी व्हावी आणि आमचे जे काही सेवा कर्मचारी नगरपालिकेला सेवा देत आहेत, मदत देत आहेत, प्लेग्रुपच्या महिला आहेत, त्यांना तातडीनं कामावर जो काही थोडी काळातील पगार आहे, मानधन आहे, त्यांना तातडीनं देण्यात यावं, ही या ठिकाणी निवेदन मी आमच्या शहर सुधार समितीच्या वतीनं करतो। धन्यवाद। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणित सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके,
नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य, 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।